गणेशोत्सव सुरू झाला की ठिकठिकाणी भाविक मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना करतात, तसेच विविध गणेश मंदिरांना भेटीही देतात. त्यात गणपतीची अनेक रूपं तुम्ही आजवर पाहिली असतील. गणेशाची उभी मूर्ती तसेच पाटावर बसलेली मूर्ती, या मूर्ती तुम्ही आतापर्यंत पाहिल्या असतील. मात्र गणेशाची चक्क निद्रिस्त अवस्थेतील मूर्ती तुम्ही कधी पाहिली आहे का? नाही ना. चला तर जाणून घेऊ नेमकी या गणरायाची आख्यायिका काय आहे. लाडक्या गणेश बाप्पाचे आगमन झाले असून महाराष्ट्रात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात एका सण उत्सवासारखा साजरा केला जातो. गणेशाची ठिकठिकाणी वेगवेगळी आख्यायिका आहे. राज्यात वेगवेगळे गणेशाचे मूर्ती आहेत, त्यानुसार गणेशाची एक वेगळी आख्यायिका देखील ठिकठिकाणी सांगितली जाते. अशीच एक आख्यायिका आणि एक राज्यात प्रसिद्ध असलेले गणेश मंदिर या ठिकाणी आपण भेट द्यायला आलो. नगर जिल्ह्यातील आव्हाने या ठिकाणी निद्रिस्त असे हे गणपतीचे मंदिर आहे. नगर शहरापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर असलेलं एक प्रसिद्ध स्वयंभू असं गणपती मंदिर म्हणून हे प्रसिद्ध आहे. आपण महाराष्ट्रात आजवरती मारुतीची झोपलेल्या अवस्थेतली मंदिरं बघितलेली आहे, मूर्त्या बघितलेल्या आहेत, मात्र निद्रिस्त अवस्थेत असलेलं गणपतीचं एक आगळं वेगळं रूप आणि आगळं वेगळं मंदिर हे आज आपण पाहायला आलेलो आहेत. शेवगाव तालुक्यातील आव्हाने या ठिकाणी हे मंदिर आहे. नेमकं या मंदिराची या गणपतीची आख्यायिका काय आहे आणि हे गणपती मंदिर एवढं प्रसिद्ध काय याबाबत आपण जाणून घेऊयात. या गणपतीचे पुजारी यांच्याकडून ही माहिती जाणून घेऊयात. आपल्या इथे गणपती मंदिर हे कमीत कमी 300 वर्षापूर्वीचं असून इथे दादोबा देव नावाचे ब्राह्मण राहत होते. त्यांनी गणपतीचे अनुष्ठान करून ते गणेशाचे भक्त होते. ते दर चतुर्थीला अनुष्ठान करण्यासाठी मोरगावी जायचे व एक वर्ष अचानक पाऊस आल्यामुळे ते नदीत वाहून गेले. वाहून जात असताना एका झोडपात अडकले आणि तेथे त्यांनी गणपतीची पूजा केली. त्यानंतर मोरगावच्या गणपतींनी त्यांना प्रसन्न होऊन असे सांगितले की तू आता माझ्या पूजेसाठी तुम्ही येऊ नका, मीच तुमच्या रूपात आव्हाने या गावात येईल. आणि त्यानंतर दादोबा देव गावी आले आणि त्यांनी गणपतीची उपासना करून कालांतरांनी त्यांचा अंत झाल्यानंतर दादोबा देवांचे चिरंजीव गणोबा देव यांनी या जमिनीत नांगरत असताना त्यांच्या रूपात हे दादोबा देवाची म्हणजेच आत्ताच्या स्वयंभू गणपतीची मूर्ती त्यावेळेस सापडली आणि त्यापासून ह्या गणपतीला स्वयंभू गणेश असे नाव देण्यात आले. या ठिकाणी दरवर्षी भरपूर गणेश भक्त या ठिकाणी येत असतात. त्यामुळे मंडळी, या आगळ्या वेगळ्या गणरायाच्या मंदिराला तुम्ही कधी भेट दिली आहे का? तसेच यासारख्या आणखी कोणत्या आगळ्या वेगळ्या गणरायाची आख्यायिका तुम्हाला माहिती आहे? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. त्याचबरोबर लेट्स अप मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.